बाबूराव अरे या, 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 या कशी आहे चंदना कशी आहे उठली का ती नाही अजून नाही उठली ना तिने ना माझ्या नालायक जावयाला चांगला फोडून काढायला पाहिजे होता इतक्या दिवसात मला जे जमलं नाही ना ते तिने करून दाखवलं मला अतिशय अभिमान वाटतोय तुमच्या मुलीचा काय बोलताय तुम्ही नाही नाही तिचा लक्ष्मीकांत वरचा राग मी अगदी समजू शकते खरंच समजू शकते चोरीचा प्रयत्न केला या नालायकाने आणि आळ कोणावर आला तर यांच्यावर चांगली शिक्षा केली तिने आज चांगली बरं झालं नाही जे काय घडलं ना ते एका अर्थी खरंच बरं झालं नाही चंदनाला बरं वाटेल होईल ती बरी नका काळजी करू तुम्ही बरं मिसरा तिला भेटून येऊ का हा कस वाटतंय ताई आता वृंदा बरं झालं तू इथेच आहेस तू सासरी जाऊ नकोस अगं ताई तुला ह्या अवस्थेत मी जाईन का सोडून वृंदा मला तुला महत्वाचं काहीतरी सांगायचंय आमच्याकडे वृंदा बाळा जरा घरी जातेस हो आई आता ताई एकटीच आहे हो अगं मला माहिती ती आता शुद्धीवर आली आहे पण प्रसादच्या बाबांना बाहेर जायचंय त्यांना कपडे इस्त्री करून हवेत म्हणून तुझा आई प्लीज सुवर्णा त्यांना सुवर्णा म्हणे तुला माहित नाही ध्यान कस आहे तिला जमणार आहे ते जाऊन मिळून ठेवायची नको बाई तू जा आणि इस्त्री कर मोकळं करते आई पण आज अगं मी थांबते ना त्याला काय होत हाय चंदना मॅडम काय म्हणताय बघ चंदना तू लक्ष्मीकांतला मारलंस म्हणून रागवायला मुळीच आलेले नाही जे केलंस ते अगदी योग्य केलंस त्याला अद्दल घडवणारं कोणीतरी भेटायलाच हवं होतं आणि तू ते केलंस आणि तू हे सगळं का केलंस हे सुद्धा मला माहिती कारण तुला मागचं सगळं सत्य कळलं बघ चंदना ग्रह तारे पत्रिका ह्या सगळ्यावर ना खरं तर माझा अजिबात विश्वास नव्हता ती तारीख मला सोयीची वाटली योग्य वाटली आणि म्हणून मी सोयीचा म्हणजे माझ्या सोयीचा मुहूर्त धरायला गुरुजींना सांगितलं या सगळ्याचे हे इतके भयंकर परिणाम होतील ना याची मला कल्पना नव्हती ग चंदना तुझ्या अपघातानंतर मात्र या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास बसायला लागला हे जे काही घडलंय ते आता बदलू नाही शकणार पण मी किती बदलले हे मात्र तुझ्या लक्षात येतंय की नाही मी वृंदावर माझ्या मुलीसारखं प्रेम करते ग चंदना तू मागचं सगळं विसरून जा तू यातलं काही जर वृंदाला किंवा अजून कोणाला सांगायचा प्रयत्न केलास तर मला कांता चोरगेच्या मूळ रूपात याला वेळ लागणार नाही मग बिचाऱ्या तुझ्या बहिणीचं काही खरं नाही ग ती आमच्या घरात सुरक्षित राहावी असं जर तुला वाटत असेल ना तर
वृंदा कशी आहे चंदनाची तब्येत? आता तू तिला एकटीला सोडून का आलीस? बसली असतीस तिच्या बरोबर थोडा वेळ तरी चाललं असतं, नंतर आली असतीस तरी चाललं असतं. अगं ए वृंदा, हे बघ वृंदा, वृंदा रडू नकोस, वृंदा वाटेल बरं तिला. तसं काय झालंय रे ताईला, पूर्वी किती हसत खेळत असायची ती, सगळ्यांबरोबर अगदी मिसळून असायची, पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर ती मेंटली खूप डिस्टर्ब झाली आहे रे. काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नाही, कधी एकटीच बसलेली असते हरवल्यासारखी, असंबद्ध बडबड करत असते आणि कधी एवढी हायपर होऊन जाते एकदम. आपण ना ताईची ट्रीटमेंट करायला पाहिजे, खूप चांगली ट्रीटमेंट, म्हणजे हे बघ जर नाही केली ना तर हे असं चालू राहील आणि मी ताईला असं नाही बघू शकत. प्रसाद नाही बघू शकत मी ताईला असं. तू पहिल्यांदा टेन्शन घेऊ नकोस, आता डॉक्टर येऊन गेलेत ना, गेलेत की नाही सांग मला, बरं वाटेल चंदनाला. तू त्रास करून घेऊ नकोस वृंदा, वृंदा करू नकोस, बरं वाटणार आहे तिला. चंदना फार विचार नको करू. कांताबाईनी आहे घ्या. कशा लवकर त्रास करून घेतलात? घ्या ना. बरे थांबा, उठ बाळा, सावकाश सावकाश सावकाश, टेकून बसते का? हा सावकाश, थांब उशी देते, थांब बस. चल शाबास शाबास. घे ग, नाही याची खरी गरज तिला आहे. घे बाळा घे, निटर निटर हा, मी सोडते. हा पी, संपो संपो संपव सगळं. माझं ऐकलं नाही तर परिणाम वाईट होतात की नाही? हो की नाही? मा संप संप, नाही तर खरंच रागवे ना मी चंदना. संप बाळा संप, सगळं संप. बघितलं दम दिला ना की मोठी मुलं सुद्धा वळणावर येतात. अग नाही ग बाळा, तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी. पी पी पी. आमची चंदना की नी गुणी आहे, कुठे कसं बोलायचं कसं वागायचं बरोबर कळतं तिला. हो की नाही? कळतं की नाही? म्हणा संपव संपव. हा शाबास संपवणार. हा संपव संपव. हा संपव. चला मी निघते बाई, आता उशीर होईल. तर मी काहीच घेतलं नाही तो. परत येईन असाच ज्यूस प्यायला परत येईन. बर तुम्ही तिची काळजी घ्यालच, पण तरीही काळजी घ्या. काही लागलं सवरलं सांगा. हा चला निघते, फळ खा ग. चला येते. ओ मी सोडून येते. कशाला इथे तर राहते. बर चला. कमाल करता बाई तुम्ही. चंदना बाळा बरी आहेस ना तू? एक फार महत्वाचं काम केलं. आगाऊ जावयाने जो आगाऊपणा करून ठेवला होता ते निस्तारलं. माझ्या बोलण्याने चंदना चांगलीच आदरली.
आता तोंड उघडायची हिम्मत नाही करणार. आजची रात्र अत्यंत शांतपणे आणि सुखाने झोपणार कांता जोरगे. शाबास कांता जोरगे, शाबास. कांता, आजची मीटिंग इतकी मस्त झाली, सगळे होलसेलर झाडून आले होते, इतक्या चांगल्या स्कीम्स दिल्यात. झोपलीच वाटत, मलाही उशीरच झाला. आल्या आल्या वाडीत घडलेला प्रकार कळला. त्या पोरीचं चंदनाचं वाईट वाटत का? किती सहन करावं लागतं नाही तिला या वयात. काय परिस्थिती ओढवली तिच्यावर. परमेश्वराचं पण बघ ना, एखाद्याच्या मागं हात धुवून लागला. तू गाढ झोपली असोय, मी एकटाच बोलतोय. Thank you.
कांता वहिनी आले होते ना आपल्याकडे, त्यावेळेला तुमच्या दोघींमध्ये काहीतरी झालंय. जेव्हा तुला वाटेल तेव्हा सांग. दिल्या घरी तू सुखी राह, दिल्या घरी तू सुखी राह. चंदना, तू गोळ्या घ्यायला विसरलीस ना? या भाषाच राहिल्यात के? चहाकडे बघते. हा, हे बाळा काय ग, काय झालंय, अशी का बसलेस तू? चंदना, गेले 2 दिवस बघतोय मी, कसले तरी विचारत आहेस तू. काय झालंय बेटा, सांग ना. अगं मला सांग, मोकळेपणानं सांग. आणि आत्ता कोणी नाहीये इथे. यातलं काही जर वृंदाला किंवा अजून कोणाला सांगायचा प्रयत्न केलास तर मला कांता चोरगेच्या मूळ रूपात याला वेळ लागणार नाही. मग बिचाऱ्या तुझ्या बहिणीच काही खरं नाही ग. चंदना, काय ग? काय नाही बाबा, मला काहीच सांगायचं नाहीये. तुम्हाला का असं वाटतंय? नाही म्हणजे अगदी आत्ताच सांग अशी सक्ती करणार नाहीये मी तुझ्यावरती. पण सांग, मला काय वाटतंय सांगू का? की कांता वहिनी आलं होतं ना आपल्याकडे, त्यावेळेला तुमच्या दोघींमध्ये काहीतरी झालंय. जेव्हा तुला वाटेल तेव्हा सांग. असं सगळं मनातल्या मनात ठेवून कुढत राहू नकोस. नाही बाबा, तुम्ही उगाच काळजी करतायत. खरंच असं काही नाही, मी तुमच्यापासून का काही लपवू? काहीच नाही. ठीक आहे, मी ठेवतो विश्वास तुझ्यावर. पण बघ, जर वाटलं कधी तर बोल कोणाशी तरी. असं मनातल्या मनात ठेवून विचार करत बसणं चांगलं नाही का? ते गोळ्या घेऊन टाक, तशाच ठेवल्या जातात. तुझ्याशी बोलण्याच्या नादात ना मला उशीर झाला, मी निघतो ऑफिसला. चल. आणि मला सपोर्ट आणि पाठिंबा फक्त तूच देऊ शकतेस. काल रात्री सपोर्ट आणि पाठिंबा दिलास ना. दिल्या घरी तू सुखी राह, दिल्या घरी तू सुखी राह. अहो, संध्याकाळी येताना चंदनासाठी फळं घेऊन या. हो, आणतो. बाबू, चंदना कशी? बरी आता. नाही, झाला प्रकार कळल्यावर जरा काळजी वाटली रे. मला भेटायला यायचं जमलंच नाही. पण आपण जाम खुश आहे चंदनावर. हो, आमच्या लफंग्यातल्या लक्ष्मीकांतला जावयाला मस्त धाडा शिकवला. खर तर तो प्रसंग घडला तेव्हा मला यायची खूप इच्छा होती, पण उशिरा कळलं. पुढच्या वेळेला सांगून ठेवणार चंदनाला, असं काही करणार असशील तेव्हा आधीच सांग, मी जाईन तिच्या मदतीला. त्याला धुवायची फार पूर्वीपासून इच्छा आहे माझी. काय लक्ष्मीकांतला,
हे चोरगे काका कधी कधी विचित्र वागतात नाही. स्वतःच्या जावयाविषयी कोण बोलेल असं. हो म्हणजे पण त्यांचा राग मी समजू शकतो रे. तो वागतोच तसा ना. मी काय म्हणतो हरीश, त्या लक्ष्मीकांत साठी तू एखादी नोकरी का नाही बघत. म्हणजे तुझ्या एवढ्या ओळखी आहेत ह्या परिसरात. बघायला काहीच हरकत नाहीये, पण त्या लक्ष्मीकांत सारख्या माणसाला कोणी नोकरीवर ठेवून घेईल की नाही. नाही पण मी प्रयत्न करतो. नक्की कर, कर नक्की कर. हा चल. अच्छा बाबू काकांचं मन किती मोठं आहे. नाही तो लक्ष्मीकांत त्यांच्याशी एवढं वाईट वागला, चोरीचा आळ घेतला, पण तरी बिचारे त्याच्यासाठी नोकरी बघायला सांगतायत मला. अरे असंच असतं बाळा, माणसाने भूतकाळातल्या वाईट गोष्टी विसरून चांगल्या भविष्यासाठीच प्रयत्न करायचा असतो. कळलं. मी पण नेहमी बाबू काकांसारखं होण्याचा, त्यांच्यासारखा वागण्याचा प्रयत्न करतो, पण जमतच नाही. अरे वेड्या, तूच मनाने केवढा चांगला आहेस. तुला कुणासारखंही बनण्याची अजिबात गरज नाहीये. नाही वृंदा सांग ना यार. अरे सोप आहे. नाही सोप वगैरे अजिबात नाही, मला येत नाहीये. ये थोडा प्रयत्न कर, बुद्धीला जोर दे थोडा. यार अक्षय नाही, लक्षातच येत नाही माझ्या, हे गणिताबद्दल आहे. अरे हो माहिती आहे मला, म्हणूनच प्रयत्न करायला सांगते ना. बर सांग प्रश्न काय आहे. एका प्रसिद्ध भारतीय गणितज्ञाची मुलगी, चार अक्षरी नाव. ठीक आहे ना. हे बघ मी तुला उत्तर सांगत नाहीये, पण एक हिंट देते. त्या गणितज्ञाचं नाव आहे भास्कराचार्य. भास्कराचार्य. मला मुलीचं नाव हवंय. अरे माहितीये मला. बर अजून एक हिंट देते. त्या नावाच मुंबईत एक हॉस्पिटल पण आहे. हॉस्पिटल आहे हा तर फार अवघड क्लू आहे, नाही जमणार. अरे जमेल, तू प्रयत्न तर कर. प्रयत्न कर काय चाललंय तुझं मगाचपासून. शब्द कोडी सोडवायला मी काय तुझ्या एवढा हुशार आहे. हो आहेस, तू माझ्या एवढाच हुशार आहेस. फक्त तुला थोडा सपोर्टची गरज आहे, पाठिंबा मिळायला हवा. अरे हो की खरं आहे, मला सपोर्टची गरज आहे, पाठिंब्याची गरज आहे, आणि मला सपोर्ट आणि पाठिंबा फक्त तूच देऊ शकतेस. काल रात्री सपोर्ट आणि पाठिंबा दिलास ना, तुझं लक्ष ना भलतीकडेच असत, म्हणून अभ्यासात लक्ष लागत नाही तुझ. पण ह्याच उत्तर माहितीये का काय? लीलावती. बघ चेक कर. हो की खरंच, लीलावती बरोबर चार अक्षरी. करेक्ट वृंदा, आज मला कळलंय मी जर तुझ्या बरोबर राहिलो ना तर केवढा हुशार होईल. या एका शब्दात मला केवढं ज्ञान मिळालं. थँक्यू.